आता तुला एक गंमत दाखवतो मी. गंमत दाखवतो? गंमत दाखवतो. बघू बघू. हे बघ. हा मग आता आवाज दे बघू गुंडाला. ये कापून काढे. आता बघ. अरे पळाला. पळालो ना मग. शाबास. आता लढ बापू लढ. हा लढ बापू लढ. नाही तर उताना पड. ओय टर समजा मी उताना पडलो ना तर माझ्या बायलीला कळवा तिकडे. म्हणा होता शिवा म्हणून जगली माई. दुसरे काय नाही. चुप रे. आणि हे बघ त्या गुंड्यांच्या समोर जाशील हे हातात घ्यायचा. फुल पॅन्ट घालायची. अर्ध्या चरडीत जाऊ नको. नाही 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 नाही. जाताना जाताना ते भिवा करण्याच घेतो. हा पॅन्ट येऊ जा जा. का घाबरला कोण असतो. काय ग तुम्ही दोघी माझ्या माग माग का घुटमळताय. काय हवंय तुम्हाला. नाही माई कुठे काय काहीच नाही. माई मी सांगू. काय हवंय तुला. शिवा कुठे गेला. शिवा गेला असेल मेला दारू ढोसायला नाही तर झप्पू खेळायला. विठ्ठल तिकडे विठ्ठल तिकडे. डन्नाने डन्नाने हे गुंडाने माई हे आपला शिवा सिंग. शिवा. हा माई मी शिवा. हा हे गुंडा बनके तुला डरवतोय. मेल्या शिवा माझ्या घरचं खातोस आणि मला घाबरवतोस. रे ही सोंग सोड आणि लाग कामाला नाही तर या चॉपरनं तुझी बघ मी खांडोळी करते. माई माझा पहिला म्हणणं ऐकून घ्या. मी काय सांगताय. मला तुझं काय काय ऐकायचं नाहीये. मग राहू दे. मग घ्या या चॉपर आणि माझी खांडोळी करून टाका. होईल तुमच्या समाजात. मेल्या कशाला केलंस रे सोंग. मग मी मगापासून तेच सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही ऐकताव कुठं. करफाटला काली. हा काय बोलतो तर मला कळत नाही. मी काय बोलतो ह्याला कळत नाही. आता ऐका माई काय झाला. जबरदस्तीने आपला बंगला खाली करण्यासाठी ब्रिटनने बाई लोकला सुपारी दिली आहे असं लालजीने मला सांगितलं. बापरे. ओ त्या गुंडाना घाबरवण्यासाठी इतर नावाच्या मदतीने मी असा गुंड बनलो. पण माई तुम्ही घाबरलाव की नाही. हो रे बाबा मी घाबरले. मग सांगता काय. येऊन देते गुंडाला. आता माझ्याकडे बघून ते घाबरून पळून जातील. ओय डरना नाही यार डरना नाही. हे पंजाब का शेर तुम्हारे साथ है. हाँ अरे ये देख भाई का बाल कोई बाका नहीं कर सकता यार. अरे ये शेर जो है ना एक साथ चार चार जन को भारी पड़ेगा यार. डरना नहीं. शिवा तू लालजी आणखी काय सांगत होता. म्हणाला भाईचे गुंड बंगल्यात कवा भी घुसतील. सावध राहायला सांग. माई डोंट वरी. हे बघ आमच्याकडे काय आहे. काय ग. मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात टाकूया. मग बसतील डोळे चढत. नाही नाही मला खूप भीती वाटते. काही सुचत नाही मला. माई प्लीज कशाला घाबरताव. तुम्ही दोघी तयार आहो ना. हा मग चला बोर. मी त्या दरवाजाच्या मागे लपून जात. हा तू काय करणार आहेस. चल यार चल यार. चल चल चल. अरे पकड यार. अरे अरे तो पाणी पाणी ओरडतोय. जा जा कोणीतरी पाणी आणा. अगं काय बसल्यात काय. जा तुम्ही दोघी आतमध्ये पाणी घेऊन या. यार हे दुसरा पैव आहे यार. नाही कोण तो. यार कमून माझ्या डोळ्यात चटणी फेकायला लावली का. तुझ्या लेकरावर नाही आहे ना मी.
नाही दोनच डोळे आहेत ना माझे, त्यांचा इंधा इचका करून काय मिळणार होतीस माई? माई माझ्या आईनं सांगितलं शहरात जी बाई माया वयाची दिसन तिला माई म्हण, आणि तुझ्या वयाची जी पोरगी दिसन तिला ताई म्हण, म्हणजे तुला कोणी दूर सरक असं म्हणणार नाही. मग माझे डोळे आधू करून काय मिळवणार होतीस ग माई तू? बाळा तुझं नाव काय? म्या बापण्या, मी गावाकडनं नशीब काढायला आलो शहरात. नाटकाचा सो तुकडा काम करतो का नाही माई? मी पहिल्यांदा मी असं नाटक, मग सिरियल, आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट सिनेमा करणार. तवर मला तुझ्या पायाच्या आश्रयाशी घे माई, दिसीन ना आश्रय. म्हणजे तू पुन्हा पेईंग गेस्ट आहेस की काय? तुझ्या पायाची आर, पण तुला पहिलंच सांगतो पेईंग तवाच होईल जेव्हा अर्निंग होईल. ग्रेट, सिम्पली ग्रेट, आय लाईक यू बाबू. अग माय, अग न्या लाव ना बाबने म्हण मला. नो बाबू, प्रेमिंगो गेला साता समुद्र पार आणि तू गेला माझ्या मनाच्या आर पार. बाबू तू माझ्यावर मोहिनी घातलीस आणि मी तुझ्या डोळ्यात तिखट घातलं, मग आणि तुझे डोळे मी पाण्याने धुवून देते. नको. नाही, आणि तुझे डोळे मी पाण्याने स्वच्छ करते बाबू. जल्ला मोरा करपाटला कालीस तो अहो इट्टं लावून एवढी मेहनत घेऊन मारा गुंड बनवला तर साधी मुंगी बी मारावी मिळाल नाही. हे शिवा, या बंगल्यात माणसं मारायच्या गोष्टी काय करतोयस? ओ शिवा सिंग, तू आदमी मत मार यार. ओ तू झक मार यार. जल्ला मोरा करपाटला कालीस तो मला झपडा सांगतो. तुला इंगा जायचं माझ्या मनात का बसणार? असू इंगा धावतात मी. हा हा मान दे. ओ यार, ओ कटेगी यार, छोड़ यार तू. ओ छोड़ यार, ओ इच्छे देख यार. ओ मैं तो डोरे डाल डाल के थक गए यार पे पे. ये बंदा अभी अभी ने आया तो सारा कुड़ी पटा के लेके गया. ओ यार मुझे तो चिल्लू पर पानी में डूब मरना चाहिए यार. शिवा अगम्मा भाई किधर है भाई यार? आजा सवाला के सामने. अरे पंजाब दा शेर हुई यार, मुर्गी जैसी हालत बना दूंगा. अरे रुक यार, कटेगा यार तू भी. ये किधर है? सबूर सरदार जी सबूर. अरे माझे धेना तला तुझा थेट्यात कसाय चाललं तू? तुझ्या पण मनात आला ना कुणीतरी तुझा जवळ घ्यावा म्हणून? हो सरदार, नाही एक पोरगी होती ती इथं गुतली, आता दुसरी पोरगी म्हणाल तर पळाले पळाले पळाले. ओ जवा लागले तुमची लाटरी पळाली. हो अब क्या करू यार. ओ मैं काम करता हूँ, मैं कपड़े बदल के आता हूँ यार. तू यहाँ मैदान सामान ले आ. ओ तुसी शिवा सिंह चिपलुंदा शेर. थांबते, कपडे कशाला बदलतो? 14 दिवस हे कपडे घातलेस तू, आता एक दिवस घाल, 15 दिवस होतील मग. काय घमघाट सुटलाय रे तुझ्या? ओ इम्प्लॉट सेंड मारते आता हूँ. हा तू रुक यार, ये लवकर जा रे बाबा. आय एम सॉरी, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना बबनराव. मला तुमची सेवा करू द्या प्लीज. अग आहे अग माये, अग हिला सांग काही, माझं कोणत्या जन्मीचं पाप नडले म्हणून ही आवधसा माझ्या गळ्यात पडली. अग माझ्या आईनं पाहिलं तर काय म्हणील? म्हणील बबन्या माहित काय नशीब काढायला गेला का पुरीच्या गळ्यात पडायला? तू सांग ना माई हिला काही. ओ माय माय, किती इनोसेंट आहे माई. हा माणूस किती भोळा आहे, किती साधा आहे. खरं तर अशाच पार्टनरची मला गरज होती आणि मला हवा असलेला पार्टनर मला मिळाला. बाकी सगळे बकवास. अगं संजू, तो 12% तो फ्लेमिंगो तोही बकवास. फ्लेमिंगो गेला उडत, आता मला माझा खरा पार्टनर मिळाला. बाबू तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी. माई आता तूच मला वाचव, नाही तर या घरातून मला घालव तरी. अग माझी आई मी गावाकडनं निघालो तेव्हा मला एसटी स्टँडवर पोहोचायला आली होती. डोळ्याला पदर लावून ती माऊली म्हणली बाबण्या शहरात चालला सावध राहा बरं का? तर मी तिला म्हणलं अग माय मी अशा मुंबई शहरात चाललोय जिथं रावाचा रंक होतो, रंकाचा राव होतो, सावाचा चोर होतो आणि भिकाऱ्याचा मुजोर होतो. अग मी एक कलावंत आहे म्हणले पठ्ठे बापराव उगाच नाही बोलून गेला. मुंबई नगरी ग बडा पाका, जशी रावणाची दुसरी लंका वाजवितोय ग डंका. मी एक कलावंत आहे ज्यांनी गणित मांडलंय बेरजेचं, नाटक सिनेमाच्या गरजेचं. एक जातीवंत कलावंत तुझ्या आश्रयाला येतोय मुंबई.
कुणी काम देईल का काम, दिवा म्हणतोय वाद दे, सावली म्हणते साथ दे, उन्हातल्या या कलावंतास हे मुंबई फक्त तुझा मदतीचा हात दे, रायगडातला संभाजी असा उभा करीन की गरगरतील साऱ्यांचे डोळे, मिस्टर ग्लॅड असा उभा करील की धडधडत्या लावघ्यांच्या छात्या, आणि तात्या साहेबांच्या नटसम्राटाला मी नव परिमाण देईल, निर्माते मानतील यशाची गणित मलाच घेऊन, आणि सिद्ध होईल एक नवा भरत मुनी माझ्याच अभिनयाचे परीक्षण लिहायला, मुंबईच्या नाट्य सिनेसृष्टीत वळवळणाऱ्या किड्याहो सावधान, उगवतो एक नवीन सूर्य अभिनयाच्या क्षितिजावर, जो बदलणाऱ्या अभिनयाची परिमाण कालची आजची आणि उद्याची, तेव्हा सावधान सावधान सावधान। अरे सावकाश सावकाश दमशील माई, असं लांबडकं वाक्य एकाच दमात म्हणलं की आमच्या नाटकाच्या भाषेत त्याला सुलुलुकी म्हणते। यु आर सिंपली ग्रेट। सावधान फुल्या फुल्या, तयारी झाली का रे? नाही झाली नसेल तर मला सांगा, मी नंतर येतो। झाली बॉस। मग चला। हे बालन हालाच नाही, डुलाच नाही, आणि पलाच पण नाही। जिल्या याच्यात माई कोण आहे रे? हे माई आहे। हे माई, एवढा मोठा बंगला तुला एकटीला पाहिजे कशाला? कशाला काय, मेले मी राहते इथे। मग मी तेच तर बोलतोय, एवढा मोठा बंगला तुला पाहिजे कशाला? ओ पुट्टे सिंग, ओ तुझी नया पेइंग गेस्ट, तुझी नया पेइंग गेस्ट यार। ओय 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 ओय, ओ तेरा कद कमाल, ओ तेरा शर्ट कमाल, ओ तेरी पैंट कमाल। ओए तू कोणशी भाषा बोल रहा यार? गेल्या कोण रे? हा का बोलतो काय नुसती पालतू गिरी? हे बघ, गोली मारन डोसकच उडून टाकीन। ओए बुटलर सिंग, आज से तू मेरा रूम पार्टनर। माई ये मेरा रूम पार्टनर। ओए 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 बुटलर सिंग, तू मेरा रूम पार्टनर। ओ मैं तुझे खाना खिलाऊंगा, और मैं तुझे तेरा बिस्तर लगाऊंगा, और मैं तुझे मुझे लेकर नाचूंगा। ओ यार तू मेरी जान ले ले यार, मगर माई ने कुछ नहीं करना। तू मला मारायला आला होतास? ए काळ्या टेनी चिंदुकचा टिया, तुझ्या आईचा उंदीर हाणला तुझ्या, भाई बनतो काय रे? ते दोन गबरे आणले बरोबर सांड म्हणजे भाई झाला काय तू? त्यांच्या हातात काय आहे, गंजलेले सूर्य आहेत का ते? आय अने नीट उभा राय, रड नका, ए रड नको ना। ओ बाबू यु आर सिंपली ग्रेट, यु आर माय सुपरमॅन। ए माय आता गप बस ना, रडता रडता त्यांनी पिस्तूल काढलं म्हणजे, आणि भासकून गोळी आणली म्हणजे, लागली का एक मॅच जितलेले इंडियन पब्लिक आणि क्या कटायला करे? ते पिस्तूल काय लोकांना घाबरायलाय का खरं आहे ते? बाला वेगळे पिस्तूल मला नको, घेऊन टाक, मी इथं घाबरायला आलो तर सगळे मलाच घाबरवतात। अरे ते खरं जरी असलं तरी घाबरणार कोण आहे तुला? अरे बावा शांत हो, शांत हो, रडू नका। जंगा मोरा करपाटला काढून घ्यायचा माई, आता तुम्ही गेले शांत करा। हे बाळा शांत हो, शांत हो। माई माई मला माफ करा, मी काय तुम्हाला मारायला आलो नव्हतो, तुम्हाला फक्त घाबरवायला आलो होतो, पण इकडे येऊन बघतो तर काय, हे लोकच मला घाबरवायला लागले। माई ही पिस्तूल आहे ना खोटी आहे, हे हत्यार पण आहेत ना ती सगळी खोटी आहेत, कागदाची आहेत, कागदाची नुसती लफरी। माई मी तुम्हाला सांगतो, याच्या पुढे मी कधी सुपारी उचलणार नाही, अक्क पानच खाईन। गल्ला मोहरा तुझा तो खरपडला कालीच। अरे सुपारी एवढं आहेस, सुपारी घेतास काय? नाही नाही बघा, परत फालतूगिरी करायला लागला, माझं डोसकं फिरलं तयार। शिवा गप रे। मी गपला? नाही मी तुम्हाला खरं सांगतो, हे दोघं आहेत ना लोकांच्या घरची भांडी घासतात न। माई मी माई मी कोळशाच्या वकारीत काम करतो। माई आता मी त्या बिल्डरच्या घरी जातो ना, त्याचे पैसे त्याच्या तोंडावर फेकतो ना, त्याची दारी वरतो। माई तुम्ही काय काळजी करू नका, याच्या पुरे जर का या बंगल्याला कुणी टच केलं, काना डोला करून वर बघितलं, तर तुम्ही या माणसाला उघड्या डोला करून घरी माझ्या पाठवा, मी आलो। दिल्या बिल्या चला रे। ओए तू मेरा रूम पार्टनर नाही, मी तेरे पैसे नाही भरूंगा, मी तुझे खाना नाही खिलूंगा। अरे तू जा यार, ये चल रे। बुटलर सिंग तू मेरे साथ बंग। हा दुपार झाली, कोणाचं लक्ष नाही माझ्याकडे। पद्मिनी पद्मिनी
पद्मिनी, अरे काय रे पद्मिनी। आहो डॅडी, चार दिवस झाले मम्मीला रिटा मावशीकडे जाऊन, माहितीये ना तुम्हाला। अरे पण मी आपलं असंच हाक मारत होतो ग, ते नटसम्राट नाटकात नाही का अप्पा बेलवलकर हाक मारतात आपल्या बायकोला, सरकार सरकार आहो तशी ओरडताय कशाला तुम्ही? असंच ग, दुपारची चहाची वेळ झाली ना माझी, म्हणून मी सवयीने हाक मारत होतो पद्मिनी अशी। मम्मीचा एवढाच विरह जाणवतोय ना, तर घेऊन या मम्मीला रिटा मावशीकडनं। विरह विरह काय नाही ग, सवयीचा परिणाम, दुसरं काय नाही। जा आधी मला चहा घेऊन ये, दुपारचा चहा नाही प्याला अस्वस्थ होतो मला। विरह बिराच्या गप्प नंतर मार, मला शिकव दे। डॅडी मी आता लहान राहिले नाहीये, कळतंय मला। बरं मला एक सांग, तू घरात कशी काय, ऑफिस बिफिस नाही तुला? आज रविवार नाही का? रविवारची सुट्टी असते ना। अरे हो, रविवारची सुट्टी असते नाही का? जा चहा घेऊन ये जा। काय हे विठ्ठलराव काय, अरे रविवार असून सुद्धा आज ताटामध्ये कोंबडीचा रस्सा नाही मिळाला, साधं बोंबलाची कढी सुद्धा नाही मिळाली। नाही नाही, पद्मिनीला घेऊन यायलाच पाहिजे। पद्मिनी, ओ विठ्ठलराव विठ्ठलराव, अरे ये 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 शिवा, ओ विठ्ठलराव विठ्ठलराव, चला चला माईने बोलवलं तुम्हाला लवकर। अरे हो हो, जरा आलायस तसा बस थोड्या वेळ मग जाऊया। नाही हो, बसायला येईल नाही, तुम्हाला मायने बोलवलं ताबडतोब चला। शिवा दुपारचं पेयपान घेऊन मग जाऊया। दुपारच्या वाजताला मी घेत नाही। अरे गाढवा, दुपारचं पेयपान म्हणजे कब्बशीतून घ्यावं लागतं ते। अल्ला मोरा, मग चहा पाणी बोलायला काय झालं तुम्हाला? ध्यानी म्हणे नसताना तोंडाला पाणी सुटला ना। अरे काय रे शिवा काय रे, अरे गडकऱ्यांनी सुद्धा आपल्या सुधाकराला दुपारची कधी पाजली नव्हती, आणि नुसत्या खुणेने तुला लगेच तोंडाला पाणी सुटलं। पण तुम्ही अशी खून केली म्हणून घोटाळा झाला की नाही? आता द्यायचं नसेल तर नका देऊ। चुप बस, घे त्रस्त संबंधा, घे चहा घे, माझा चहा तुला देत घे। ओ विठ्ठलराव, ते तोंडाला पाणी सुटलं त्याचा काय? काय काळजी करू नकोस, तुला मी संध्याकाळी 2 रुपये देतो। 2 रुपये देणार ना? नाही 2 रुपयेच घेतो मी, काय जास्त घेत नाही। आता चहा घेता। शाबास, भुरके मारू नको। हा शाबास, ठेव तिकडे। चला चला, आता मायने बोलवलं चला बघू काय घडलं काय। एवढं मायनी बोलवले, मायनी बोलवले सांगतो। ओ तुझ्या संजू बाईला झटका आलाय। आमच्या संजूला झटका आला? नाही नाही, तसा नाही झटका आला, हा वेगळा झटका आलाय। तू काय फ्लेमिंगो आलाय की काय तिकडे? तो ना नवीनच कोणतरी आलाय। काय कार्टी रे बाबा, मला तर काय तिची काळजीच नाही वाटत। जा जा, तिला काय करायचं असेल ते करू दे, मी येत नाही म्हणून सांग। ओ असं कसं करून झालं? चला चला चला, जा जा सांगतो ना, जा चल जाता। हा तिकडून माई इकडून निकलता आणि इकडून तुम्ही निकलता, जाता। मी आता स्वामाचीच घेता। तेच कारण आहे। मना मारू नका, ओ मना मारू नका। अरे बाला, हा आपण त्या माईच्या बांगड्यावर गेलो होतो तेव्हा हाच होता ना चॉपर घेऊन? हाच होता। मना मारू नका, ओ बाला पडतो। अरे बाला घाबरतो का? अरे आपण माईचा माणूस आहे होय काय? हा माईचा जो वाटला जाईल त्याच्या नाकूसच कापून टाकू। मग आता मला मारणार नाही ना? अजिबात मारणार नाही बाला, तू काय घाबरू नको। आपण आता माईचा माणूस आहे। हा माईच्या वाटला जो जाईल त्याचं नाकूसच कापून टाकी। पण काय रे बाला, त्या दिवशी आम्ही बंगल्यावर आलो ना, तुझा स्वाग लय आवडला मला। आवडला हे दिले? अरे ते रामायणा मध्ये लच्छला मारायला जी सुरपणा येते ना, तसा दिसतो बघ। कोण तो माकूर? अरे माकराला शेपूट असते, त्याला शेपूट कुठे आहे? तर दादा माणसाला कुठे शेपूट असतो काय? तसा नाही रे यारा, मी मस्करी केली, नुसती मालतगिरी। पण काय रे तू आता इकडून तारा तारा कुठे निघाला? तू आजकाल जड झालाय जरा। काय करे चाललाय? मग मी कशाला आहे गार दारू? काय झालं? बाटली घेऊन गेलो तर माई म्हणा तास 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 ना, मी इथेच घेता इथं पिता एवढ्या उन्हाची इथं चालतो। अरे पण एवढं ऊन पडलं दारू पिशीन पक्कन खाली पडशील ना। सवय सवय नाही बघा दारू पी, पण माईला माझं नाव सांगू नका, नाही तर डोसकन थोरी। आम्ही त्या बिल्डरच्या घरी गेलो होतो, बिर्लाची चांगली दारी ओरली,
त्याचे पैसे त्याच्या तोंडावर मारले. चांगलं केलं. तू एवढा घाबरला एवढा घाबरला तर पॅन्टीतच तर फलफलला. तर बघ मायला सांग, तू आता तुझ्याकडे काय काना डोला वर करून पण बघणार नाही. सांगता सांगता गेल्या. चल आपली दारू कर. दादा लय उपकार झाले ओ. बाला ले डार काय काय कडे काय हो एकदम झाग आहे. मी जाता आपण जरा या बेटा बालाला आवडलेली दिसते. बाकी घेऊन जाऊ शकत नाही ना. आला तू एक काम कर आता पलसू. माय ना सांगता अजिबात काळजी करायची नाही. संजू काय चाललंय तुझं? तू अजून इथच? हा मेला शिवा कुठं गेलाय कोण जाणे. माई नाव काढल्याबरोबर आला मेला. माई मी जिता इकडे मेला नाही अजून. रावसाहेबांनी वचन दिलाय. पण तू कुठे गेला होतास मेल्या? विठ्ठलराव येतात ना. येताव येताव म्हणजे विठ्ठलराव नाही येताव मी येताव. हा म्हणजे तू विठ्ठलरावांना बोलवायला गेला नव्हतास. हा तू दारू ढोसायला गेला होतास. थांब थांब मी तुला नंतर बघते. हा थांब संजू उठ आधी उठ उठ. माई मी मेरा बब्बू नाही दूंगी. हो तर तू झाशीची राणीच की नाही? झाशीची राणी. हाऊ स्वीट माई. येस मी माझ्या बब्बूसाठी झाशीच्या राणीसारखं लढेन. आयो मला वाचव गे. बब्बू तुझे डोळे किती लाल झालेत रे. असू दे ते लाल होऊ दे नाही ते हिरवे होऊ दे. तू बाहेर वा आधी. संजू तू उठतेस की नाही आता? चल म्हणते ना तुला. नको माई मला उठू. तू उठ माई माझा बाबू इकडे. चल लवकर चल माई. बघू दे बाबू कसा येतो. बाबू